येथे मागील 2 दिवसांपासून महानिर्मितीने विक्रमी कामगिरी साध्य केली असताना 28 एप्रिल 2022 रोजी आपल्या कामगिरीत सातत्य राखत आणखीन एक मोलाचा दगड गाठलाय. आज महानिर्मितीने सकाळच्या शिखर मागणीच्या सत्रात आपल्या औष्णिक वीज केंद्रामधून एकूण 8018 मेगावॅट इतकी औष्णिक वीज निर्मिती साध्य केली आहे. नागपूर राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय ऊर्जामंत्री माननीय ऊर्जा राज्यमंत्री यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महानिर्मितीने मिशन 8000 मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तत्परतेने हे लक्ष साध्य केले आहे. 26 एप्रिल रोजी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने सलग वीज निर्मितीचा उच्चांक नोंदविल्यानंतर 27 एप्रिल रोजी महानिर्मितीने सर्वेच्या सर्व 27 औष्णिक संचांमधून वीज निर्मिती करून गेल्या 60 वर्षातील विक्रम नोंदविला. या पार्श्वभूमीवर आज महानिर्मितीच्या औष्णिक संचामधून एकूण 8000 मेगावॅटचा टप्पा ओलांडताना एक प्रकारे उत्कृष्ट कामगिरीची हॅट्रिक नोंदविली आहे. महानिर्मितीच्या या विक्रम कामगिरीबद्दल माननीय ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे तसेच संचालक चंद्रकांत थोटवे संचालक खनिकर्म पुरुषोत्तम जाधव यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.